नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा दोन हजार बारा अर्थातच पी एस आय प्री दोन हजार बारामध्ये जे विज्ञानाचे प्रश्न आलेले होते ते बघणार आहोत त्यांची उत्तरं या ठिकाणी स्पष्टीकरणासह बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न होते, होते।, होते थोडासा कल जो एम बी बदलवला होता तो या बाराच्या एक्झामपासून सातत्याने आपल्याला दिसून येतोय विज्ञानाच्या बाबतीतली जी थोडीशी टफनेस आहे ती तुम्हाला या प्रश्नांमध्ये नक्कीच दिसेल बघ एकवीस नंबरचा प्रश्न होता वातावरणाचा किती भाग नत्र वायू व्यापतो हाऊ मच ऑफ ॲटमॉस्फिअर इज फॉर्म ऑफ नायट्रोजन आता हे नत्रवायू अर्थातच नायट्रोजन हे ये लक्षात येणे सगळ्यात महत्वाचं होतं सुरुवातीचं बरेच जण या ठिकाणी गोंधळलेले होते आणि मग खाली ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं अपूर्ण अंकामध्ये या ठिकाणी ऑप्शन दिलेले होते म्हणजे पॉईंटमध्ये वगैरे दिलेले नव्हते ओके त्याच्यामुळे थोडंसं गोंधळ बरेच जणांमध्ये या ठिकाणी झाला होता इथे उत्तर चारशे पाच होतं म्हणजे जवळपास ऐंशी टक्के ज्याला म्हणतो आपण तितका ना भाग नायट्रोजन व्यापतोय आपल्याला माहीत असतं नायट्रोजनची टक्केवारी किती आहे वातावरणामध्ये पुढे कार्बनची टक्केवारी सुद्धा एका परीक्षेला विचारलेली आहे या कंबाईनच्याच कार्बन वातावरणामध्ये किती टक्के आहे नक्कीच तुम्ही मला सांगू शकाल आणि ऑक्सिजन ऑक्सिजन कार्बन आणि नायट्रोजन या तिघांची टक्केवारी आपल्याला माहीत असली पाहिजे हे या ठिकाणी अपेक्षित होतं ओके okay. वातावरणात जी रचना म्हणतो त्यावर आधारित हा प्रश्न होता थोडासा पर्यावरणाशी निगडीत पुढे सेंद्रिय शेती प्रकारात खालीलपैकी काय अपेक्षित नाहीये ऑर्गॅनिक फार्मिंग आपण ज्याला म्हणतोय त्यावरील प्रश्न आहे थोडस कृषीवरील जे आपण एक दोन प्रश्न म्हणतो ना विज्ञानामध्ये त्याचा हा भाग म्हणून आपल्याला याच्याकडे बघावं लागतं जनावरांचे मलमूत्र त्याचा वापर आहे अॅनिमल एक्सेट्रा असेल त्याच्यानंतर वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर आहे त्याच्यानंतर रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर आणि वरीलपैकी काही नाही सेंद्रिय शेतीमध्ये काय अपेक्षित नाही येथे जर बघितलं आपण पहिला ऑप्शन बरोबर आहे दुसराही बरोबर आहे वनस्पतीजन्य कीटकनाशक तेही बरोबर आहे जनावर मलमूत्र आहे मात्र रासायनिक खत अपेक्षित नाहीये सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशक सुद्धा अपेक्षित नाहीये सेंद्रिय शेतीमध्ये हे लक्षात घ्यावं लागेल त्याच्यामुळे तिसरं उत्तर या ठिकाणी होतं असं आपण म्हणूया पुढे बघा रोगावर आधारित हा प्रश्न होता या ठिकाणी टिंबटिंब विषाणूच्या संसर्गाने एड्स हा रोग होतो इन्फेक्शन बाय द डायडियस कौज एड्स असं म्हटलेलं आहे आणि खाली मग ते विषाणूंची नावं दिली होती ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस इनिशिएटिव्ह डिफिशियन्सी व्हायरस इम्युनो डेंजरस व्हायरस अशा पद्धतीचे ऑप्शन होते आणि मला असं वाटतं मित्रांनो एड्सबद्दल आपल्याला बऱ्यापैकी आपण अभ्यास केलेला असतो ओके आणि तो आपला अभ्यास असला पाहिजे त्याच्यामध्ये मग एच आय व्ही हा शब्द आपण ऐकलेला असतो एच आय व्ही आणि मग ते ऑप्शन विषाणू जो आहे एच आय व्ही त्याच्या संदर्भातला हा मुद्दा होता आणि उत्तर याचं होतं ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस आता या एच आय व्हीवर पुढे दोन हजार पंधरामध्ये एक प्रश्न आहे त्याचं उपचार आणि व्यवस्थापनासाठीचा औषध कोणतं तो एक प्रश्न आलेला आहे मात्र या ठिकाणी तुम्हाला माहीत असलं पाहिजे एड्स मग एड्सचा लाँग फॉर्म तुम्हाला माहीत असलं पाहिजे की अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम सिंड्रोम म्हणजे काय मग ते सिंड्रोम म्हणजे अनेक रोगांचा समूह असतो त्या ठिकाणी एक विशिष्ट अवयवाचा तो रोग नसतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा बाबी आहेत मग याच्यावर उपचार उपलब्ध आहे का लस उपलब्ध आहे का निदानासाठी कोणती चाचणी केली जाते ओके त्या बाबी आहे औषध मग ते डीओ काय आहे रिटोनोवीर काय आहे ए टी टू आहे ही औषध आहेत जागतिक एड्स दिन कधीचा आहे हा एक प्रश्न अनेक वेळा विचारला गेला आहे एड्स दिन नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल की जागतिक एड्स दिन कधीचा आहे भारतामध्ये पहिला रुग्ण कोठे आणि कधी आढळला अशा पद्धतीचा आणि मग आता या ठिकाणी एड्सवर प्रश्न आला आहे पुढे वेगळ्या रोगांवर प्रश्न येऊ शकतात तुम्हाला स्वाईन फ्लू समजा कोणतं त्याच्यावरचं औषध कोणताही जो कशापासून होतोय टी बी आहे टायफॉईड आहे हे रोग तुम्हाला व्यवस्थित करून ठेवावे लागतील ओके पुढे आपण जातोय चोवीस नंबरचा प्रश्न आम्ल प्रजन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे मला वाटतं हा प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेला आहे आपण यावर डिस्कसही केलेला आहे ओके okay, आम्लप्रजन्य जे आहे त्या संदर्भातला हा प्रश्न मला वाटतं हा आता तो तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे या ठिकाणी एन ओ टू आणि ओ टू हे जे घटक आहेत ते आम्लप्रजन्यासाठी जबाबदार असतात मग याचे परिणाम वगैरे बरेच बाबी आहेत आम त्याचे कारण सुद्धा आहेत ते आपण वाचलेले असले पाहिजे पुढे पंचवीस नंबरचा प्रश्न पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे काय द व्हरायटी uh, दॅट वी सी इन द लिव्हिंग थिंग्स दॅट एक्झिस्ट ऑन द अर्थ इज कॉल्ड पृथ्वीवर अस्तित्वात असलेली सजीवामधील विविधता याला काय म्हटलं जातं तर याला जैवविविधता असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं जैवविविधता पुढचा <laughs> मुद्दा होता प्रश्न होता हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते uh, हॉट इज द प्रॉपर्टी म्हटलं आहे वैशिष्ट्य म्हटलेलं आहे हायड्रोजनची हायड्रोजनच्या अणुच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो अणुच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो हायड्रोजन अनुकेंद्रकात एकही प्रोटॉन नसतो आणि हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारी दोन इलेक्ट्रॉन असतात अशा स्वरूपाचे ऑप्शन होते या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर उत्तर मित्रांनो या ठिकाणी हायड्रोजनच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो हे उत्तर बरोबर आहे हायड्रोजनच्या केंद्रकासंदर्भातला मूलद्रव्यांच्या वैशिष्ट्या संदर्भातला हा प्रश्न आहे मित्रांनो इथे हायड्रोजन मूलद्रव्य म्हटलं की ते हा एकमेव असा अपवाद आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीची ही रचना असते याच्यामध्ये एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन आहे याच्यामध्ये न्यूट्रॉन नसतो हे या ठिकाणी लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा पुढे आपण जातो आहोत गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात व्हॉट इज यूज ॲज रेफ्रिजरंट या ठिकाणी ऑप्शन होते प्रेओन अमोनिया वरील दोन्ही वरीलपैकी काहीच नाही आणि मित्रांनो या ठिकाणी फ्रेवॉन आहे का गारव्यासाठी वापरला जातो का रेफ्रिजरंट म्हणून अमोनिया वापरला जातो का जर दोन्हीही तुम्हाला माहित असेल तर उत्तर तुमचं येणार आहे तीन नंबरचं दोन्हीही वापरल्या जातात पुढे पुढचा प्रश्न रोधासंदर्भातील आहे या ठिकाणी जोडणी केल्यावर परिणामी रोध किती येतो असा हा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे जर बघितलं आपण प्रत्येकी सोळा ओहम रोध असणारी चार त्र आहे त्यांची समांतर जोडणी केली अशा प्रकारच्या चार रोधित्रांची एकसर जोडणी जर केली तर एकूण परिणामी रोध किती होईल फसवणारा प्रश्न होता कारण की हा सोपा प्रश्न नक्कीच नाहीये तरी सुद्धा तुम्ही याच्यापर्यंत पोहोचू शकत होतात कारण की या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असतं तर एक छेद सोळा अधिक छेद सोळा अधिक छेद सोळा अधिक एक छेद सोळा अशा पद्धतीची ही या ठिकाणची मांडणी होती आणि मग हे चार छेद सोळा बरोबर एक छेद चार अशा पद्धतीची फायनल उत्तर याचं येत होतं आणि त्याला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिल्यानंतर ते एकछेद चार जे आहेत या सगळ्यांची बेरीज एकछेद चार त्याला उलट केल्यानंतर आपल्याला चार अधिक चार अधिक चार अधिक चार बरोबर सोळा अशा पद्धतीचं उत्तर ते त्या ठिकाणी येणार होतं सोळा ओहम एवढा रोध अवघड होतं नक्कीच खूप चांगला अभ्यास असणारे मित्रांनाच फक्त हे उत्तर या ठिकाणी सोडवता आलेलं होतं पुढे आपण जाऊया एकोणतीस नंबरचा प्रश्न आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ऊर्जेचे प्रमुख स्रोत त्यामध्ये प्रथिने कर्बोदके मद की जीवनसत्वे सर्वाधिक ऊर्जा आपल्याला कशापासून भेटते आहे कार्बोहायड्रेट्स हे उत्तर याचं आहे कर्बोदकांपासून सर्वाधिक ऊर्जा भेटते मग ती किती भेटते हाही महत्वाचा प्रश्न आणखी एक मुद्दा इथे तयार होतो की कर्बोदके युक्त पदार्थ कोणते मग कोणत्या पदार्थातून या ठिकाणी आपलं कर्बोदकांचे स्रोत कोणते आहे तोही मुद्दा मेद आपल्याला माहीत असतं जीवनसत्वाबद्दल आपण खूप काही वाचलेलं असतं आणि वाचलेलं असलं पाहिजे पुढे जातोय मी तीस नंबरचा प्रश्न जीवनसत्वे आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग याबाबत योग्य जोडी तुम्हाला निवडायची होती आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला आहे मला वाटतं ते डायरेक्टली उत्तरापर्यंत लगेच पोहोचू शकत होते इथे रातांदळेपणा ब बेरीबेरी क रक्तस्राव केस करवी इथे लगेच हे कट होत होतं ब च करवी नाही हे कट होत होतं इथे च रातांदळेपणा आहे ब च्या अभावी बेरीबेरी आहे क च्या अभावी स्कर्वी आहे आणि के च्या अभावी रक्तस्राव आहे तिसऱ्या नंबरच्या उत्तरापर्यंत तुम्ही जात होते आता मग ते व्हिटॅमिन अ जे आहे याला रेटिनॉल याच्यामध्ये असतो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल रेटिनॉल मग ते डोळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं कार्य त्याचं आहे पुढे जीवनसत्व सी जे आहे आपण ज्याला क म्हणतो थोडक्यात त्याच्या अभावी स्कर्वी हा रोग होतोय मग तो स्कर्वी म्हणजे आपले जे हिरड्या आहेत त्याच्यातून रक्त येणे वगैरे किडनी स्टोन सारखे मुद्दे आहेत बऱ्याच बाबी त्या ठिकाणी होत्या के जर बघितलं तुम्ही रक्त गोठण्यासाठी जो विलंब होणे म्हणतो आपण अर्थातच रक्तस्राव हे केचे अभावी होतं आहे ओके आणि बी बेरीबेरी याच्यामध्ये बेरी बेरी मग ते बेरीबेरी हा थायमिन बी वनचे अभावी होणारा रोग आहे खरं म्हणजे त्याला आपण थायमिन असंही म्हणत असतो मग याच्यामध्ये बी टू आहे बी थ्री बी फोर वगैरे बरंच आहे त्याच्यावर मग ते बी सुद्धा प्रश्न विचारले गेले अॅनिमियासारख्या रोगावर पेलाग्रावर प्रश्न विचारले गेले आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजे पुढे डी होतं डी मुर्दूस वगैरे डीच्या अभावामुळे ते तिम्बो तिम्बो या ठिकाणी नव्हतं मात्र हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातो मी एकतीस नंबरचा प्रश्न टिंबटिंब या पदार्थाच्या बाबतीत विद्युत धारा व विवाहांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळ रेषे येत नाही व रोधाचे मूल्य सुद्धा समान राहत कि नाही किंवा स्थिर राहत नाही असा प्रश्न होता कोणत्या पदार्थाच्या बाबतीत तर थर्मिस्टरच्या बाबतीत हा मुद्दा या ठिकाणी आहे की जो ग्राफ आहे ग्राफ ऑफ करंट अँड व्होल्टेज इज नॉट अ स्ट्रेट लाईन अँड व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज नॉट कॉन्स्टंट थर्मिस्टर हे या ठिकाणी तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे हरितगृह वायू कोणते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर ऑप्शन बघितले तर तुमच्या समोर ऑप्शन होते विविध त्यामध्ये उत्तरापर्यंत तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता सी एच फोर मिथेन आणि सी ओ टू ज्याला कार्बन डायऑक्साइड म्हणतो आपण हे हरितगृह वायू आहेत मिथेन हा कुठे आढळतो मिथेनला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं कोरड्या बर्फाला कोणत्या नावाने ओळखलं जातं असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत ओके पुढे वीस ग्रॅम बर्फा सोळाशे कॅलरी उष्णता दिली तर त्याचे अंतिम तापमान किती होईल असा हा एक सोपा प्रश्न या ठिकाणी होता आणि त्याचं उत्तर जर म्हणाल तुम्ही तर शून्य अंश सेल्सिअस असं उत्तर त्याचं या ठिकाणी येत असतं पुढचा प्रश्न या ठिकाणी होता की सौर कुकर जे आहे त्याच्या पेटीच्या आतील भागाला काळा रंग दिला असतो कारण या काळ्या रंगाचे आवरण हे टिंबटिंब आ, करते आहे काय करते नेमके सौर पेटीच्या आतील मित्रांनो आता तुम्ही लेटेस्टमध्ये कधी कारमध्ये बसला असत किंवा कार बघितली असेल तर त्याच्या त्या काचेच्या आतुल आतील बाजूला काळ्या रंगाची अशी काहीतरी हे लावलेलं असते पडदा लावलेला असतो त्याच्या मागे सुद्धा हेच रिझन आहे हे लक्षात घ्या आता हे सौर कुकर आहे काय आहे उष्मा प्रारणाला बाहेर सोडते काळा भाग जो आहे तो परावर्तित करतो आहे अमान्य करतो आहे की शिवशून घेतो आहे चौतीस नंबरचा हा प्रश्न होता आणि याचं उत्तर होतं त्यावर पडणारे जे उष्मा प्रारण आहे त्याला ते शोषून घेते कारण सोर कुकर आहे आपल्याला ते उष्मा त्या ठिकाणी जो आहे काळ्या रंगाचं आवरण ते त्याला शोषून घेण्याचं काम करते त्या उष्णतेला हे लक्षात घ्यावं लागेल पुढे मी जातोय व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केलवर पंचावन्न खुना असून मुख्य मापनपट्टीवरील लघुत्तम अंतर एक मिमी आहे म्हणून वर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मिमी येईल मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न आता त्यावेळेस तरी सर्वांसाठी नवीन होते आणि असं नवीन प्रश्न असेल एखादा तर मला असं वाटतं तुम्ही अशा प्रश्नांना म्हणजे तुम्हाला उत्तर येत असेल नक्कीच तर द्या मात्र येत नसेल तर तुम्ही अशा प्रश्नांना स्किप करू शकतात मात्र आता याच्या पुढे जर अशा स्वरूपाचा प्रश्न आला तर मग कसा सोडवायचा तुम्ही जर बघितल्या ठिकाणी मुख्य पट्टीवरील लघुत्तम अंतर किती म्हटलेलं आहे एक एम एम आणि वर्नियल स्के स्केलवरील ज्या खुना आहेत त्या किती म्हटल्या आहेत पंचवीस म्हणजे एक एम एम बरोबर पंचवीस खुना अशा पद्धतीचं या ठिकाणचं हे मापन आहे मग एक खून बरोबर किती तर एक छेद पंचवीस बरोबर ना आपण यावरून गणितीय या, उदाहरण हे करू शकतो आणि मग एक खून बरोबर एक छेद पंचवीस बरोबर किती शून्य पॉईंट चौवेचाळीस एम एम म्हणजे या ठिकाणी पंचवीस खुना आहेत त्याचं उत्तर तुमचं काय निघणार आहे झिरो पॉईंट झिरो चार एम हे उत्तर तुमचं निघणार आहे म्हणजे एक जी खून असणार आहे ते स्केलवरचे कैवारचे लघुत्तम माप जे असणार आहे ते झिरो पॉईंट झिरो चार यम यम इतकं असणार आहे उत्तर त्या ठिकाणी हे येत होतं झिरो पॉईंट झिरो चार यम यम ओके पुढे जातो आपण केक आणि पाव हलके व सचिद्र बनवण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात मला वाटतं सोपा प्रश्न आहे याच्या आधीसुद्धा आलेला हा प्रश्न आहे रिपीट झाला आहे उत्तर याचा आहे सोडियम बायकार्बोनेट ज्याला आपण खाण्याचा सोडा असं सुद्धा म्हणत असतो पुढे मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो ओके प्रश्न नक्कीच पुन्हा एकदा रिपीट झालेला प्रश्न आपल्यासाठी आहे आणि याचं उत्तर असतं उदासीन मूलद्रव्याचा हा नेहमी उदासीन असतो पुढे कवक पेशीची पेशी भित्ती का कोणत्या जटिल शेरकरीपासून बनलेली असते जीवशास्त्राचा एक महत्वाचा प्रश्न आणि याचं उत्तर कायटीन ही ती जटिल सरकार असते हे लक्षात घ्यावं लागेल आता पुढे हा जो प्रश्न होता खालीपैकी कोणत्या रोगाची लागण दूषित अन्न दूषित पाणी ग्रहण केल्याने होते एकोणचाळीस नंबरचा प्रश्न हा कॅन्सल झालेला होता पुढे उडणारा सस्तन प्राणी कोणता असा प्रश्न विचारला गेला आहे आणि याचं उत्तर जर म्हणाल तर ते आहे वटवागुळ हा उडणारा संस्तन प्राणी आहे मित्रांनो नक्कीच विज्ञानाचे हे प्रश्न तुम्हाला नवीन अँगल देत चालतील पुढील परीक्षांसाठी तुम्हाला खूप मदतदायी होतील यात कोणतीही शंका नाही व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद